ते निर्भय बनवच्या सभेवरून राडा झाल्याचं बघायला मिळतंय. सुहास सर, निश्चितपणे हा फक्त राडा नाहीये आणि सभेच्या ठिकाणी झालेला राडा नाहीये, ते पुण्यातल्या रस्त्यावरती हा राडा झाला होता. पुण्यातल्या रस्त्यावरती थरार पाहायला मिळाला. जंगली महाराज रस्ता असेल, त्याचबरोबर शास्त्री रोड असेल, या संपूर्ण रस्त्यावरती हा थरार बराच काळ चाललेला होता. कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुरू होती आणि आताही साने गुरुजी स्मारक आहे ज्या ठिकाणी ही सभा होतीये, आतमध्ये सभा सुरू झालेली आहे, त्या बाहेर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आंदोलन करतायत. ठिय्या आंदोलन केलेलं आहे त्यांनी, घोषणाबाजी सुरू आहे. आपल्याबरोबर काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आहेत. शिंदे सर, तुम्ही बऱ्याच वेळापासून इथं होता, काय झालं तुम्ही पाहिलेलं आहे, तुमचे एक शहराध्यक्ष राष्ट्रवादीचे प्रत्यक्ष त्या ठिकाणी होते देखील. आम्ही 4 वाजल्यापासून इथं उपस्थित होतो. काल आम्ही पोलीस आयुक्तांना पत्र सुद्धा दिलं की लोकशाहीच्या मार्गाने ही सभा होतीये, ही सभा झाली पाहिजे. भारतीय जनता पक्षाचे गुंडे या दारापर्यंत पोलिसांनी परवानगी दिली. त्यानंतर निखिल वागळे, असीम सरोदे आणि विशंभर चौधरी हे येत असताना त्यांच्या गाडीवर दगड फेक केली, शाही फेकली. आमची कार्यकर्ती भक्ती म्हणून डोक्यात दगड लागलाय, ती आता तिला ऍडमिट केले. पोलीस आपले कर्तव्य पार पाडायला कमी पडलीत. जर त्यांनी कर्तव्य पार पाडलं, व्यवस्थित पार पाडलं असं, ही वेळ आली नसती. पोलिसांवरती आरोप केला जातोय की त्यांना माहिती होतं कार्यकर्ते कुठे थांबलेले आहेत, त्यांना तुमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं होतं भाजपचे कार्यकर्ते कुठे आहेत, महायुतीचे कार्यकर्ते कुठे आहेत, तयारीत आहेत, तरी पोलिसांनी दुर्लक्ष केलं असा आरोप. आम्हाला पुणे पोलिसांचं ताकद माहितीये आणि त्यांनी 2 दिवसापूर्वी सिद्धही केलं, 250 गुन्हेगार एका फोन कॉलवर त्यांनी कमिशनर ऑफिसला आणले, हे सगळं त्यांना माहीत होतं. हे माहीत असताना मग त्यांना कुणाचा फोन आला, कोणत्या राजकीय मंत्र्याचा फोन आला की त्यांनी हे केलं, ह्याच्यामध्ये गृहमंत्र्यांचा स्पष्टपणे हात आहे. त्यांनी तो राजीनामा दिला पाहिजे, पोलिसांना आपलं कर्तव्य पार पाडून नाही दिलं त्यांनी. ज्या कार्यकर्त्या महाविकास आघाडीच्या जखमी झालेल्या आहेत त्या देखील आपल्या बरोबर आहेत. तुम्ही प्रत्यक्ष तिकडे होतात समोर, जो सगळा राडा थरार चालू होता त्यावेळी काय झालं होतं? आम्ही ती गाडी आली आणि आम्ही त्या गाडीला ना सगळे बीजेपीचे कार्यकर्ते पळत आले, त्यांच्या हातात खूप साऱ्या मोठे मोठे दगडी आणि अंडी होती, ते त्याच्यावर फेकायला लागले, चप्पल फेकायला लागले, आम्हाला ओढाताण करायला लागले आणि प्रशासनाला आम्ही तिथे विनंती करत होते की तुम्ही खाली या, पण प्रशासन तिथे आलेले नाहीये. पोलीस तुम्ही प्रत्यक्ष होतात, किती पोलीस बरोबर होते? तिथे नव्हती, तिथे पोलीस नव्हती, पोलिसांची गाडी मागे होती, पोलीस तिथे आले नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्या संगीता तिवारी आहेत, ताई महिलांवरती हल्ला झालाय, महिला कार्यकर्त्या पण जखमी झाल्या. किती छोट्या छोट्या मुली पण आहेत, लेडीज वर हात उचलत दुर्योधन दुष्यंतांच्या अवलाद आहे, काही लाजा नाही वाटत त्यांना, महिलांवर हात उचलतात आणि देवेंद्र भाऊ करतात काय? तुम्ही गृहराज्य मंत्री आहे, पोलीस चक्क बघ्याची भूमिका घेत होती, याचा अर्थ वर्ण त्यांना आदेश होता मारा आणि कुटा. लाज वाटली पाहिजे, महिला स्त्री शक्तीवर, आपल्या आईवर, आपल्या बहिणींवर हात उघडतात, यांनी ताबडतोब कारवाई केली पाहिजे आणि गुन्हा दाखल केला पाहिजे या कार्यकर्त्यांना. सुहास सर, कंडोजी बाबा चौकात हा थरार सुरू झाला होता, त्यानंतर अलका टॉकी चौक, शास्त्री रोड, त्यानंतर इथपर्यंत साने गुरुजी स्मारकापर्यंत हा सगळा थरार सुरू होता. भाजपचे कार्यकर्ते, महायुतीचे कार्यकर्ते, त्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, असा हा सराव सुरू होता. अंडी आणि दगड फेकले जात होते. नितीन, मी तुला थोडं थांबवतो.